गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आता म्हातारपणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजाच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील पलटवार केला. पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले. जेवढे केस आहेत ना, तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत. कायद्याच्या पदावर बसायचं नसली भाषा बोलायची. काय पांढरं होऊन घेऊ तुमचं, पांढरे राहिले तुम्ही, काळे राहिले तरी तसे. छगन भुजबळ नक्की काय म्हणाले, त्याला मनोज जरांगे यांनी कसं प्रत्युत्तर दिलं तुम्हीच पहा. आता नवीनच बोलायला लागले, नवीन निर्माण नेतं काय जे नवीन नेते म्हणले काय हे भुजबळ म्हातारा झाले, म्हातारा झाले म्हातार. अरे आहेच नाही यार, आता म्हातारा तर झालोच आहे आता काय. आणि सगळेच म्हातारे होणार, तुमचे पण माता पिता म्हातारे कथा जे झाले असतील भाऊ, तू पण होशीलच. पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले. जेवढे केस आहेत ना, तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलन छगन भुजबळला नवीन नाही. जर बोलायचंच कळा ना, नुसते पांढरे होऊन आंदोलन करून ते का तुमची इतका एवढे पांढरे झालात कशाला, काय उपयोग झाला तुमचं ते पांढरे होऊन. एका समाजाविषयी आकाश गरळ ओकायची आणि कायद्याच्या पदावर बसायचं नसली भाषा बोलायची. काय पांढरं होऊन उपयोग तुमचं, पांढरे राहिले तुम्ही, काळे राहिले तरी तसे.